बाईला स्वप्न पाहण्याचाही अधिकार दिलेला नाही. तुझ्यासाठी जरी देवा मात छोटी मोठी भरतीचा कौल दिला धाडली ओहोटी. एका ध्येयाचा ध्यास घेऊन डॉक्टर म्हणून जगताना तू माणूस म्हणून जगायचं विसरले. ज्याचा चांद गेला बाया सांग त्याचे का. ए बाबा सगळं ठीक आहे ना, पण काही जरी झालं तरी हा प्रश्न आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर सोडवलास तर बरं होईल. हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला, एक ठिणगी आत माझ्या लागली उजळायला. हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला. तुझा माझ्यावर विश्वास ना मानसी. म्हणजे पुन्हा प्रश्न हाच उरतो ना की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या स्वतःसाठी मला फक्त एक निर्णय घ्यायची मुभा आहे की नाही. धावत्या बसला अचानक आग लागल्याने खळबळ. बुलढाणा शहरातील घटना. चिखली डेपोची बस क्रमांक YM40Y5345 ही बस 3 वाजताच्या सुमारास गणेशनगर पाशी येथे बसमधून अचानक धूर दिसू लागल्याने चालकांनी बस थांबून सर्वप्रथम प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाडीला बोलावण्यात आले. त्यानंतर आग विझवण्यात यश आले असून बुलढाणा शहरातील सुझुकी शोरूम जवळ रोडवरील ही घटना असून सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. चालकाने प्रसंग अवधान दाखवून बस थांबवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे बसमधील 25 प्रवाशांचे प्राण वाचले. महावाईसाठी नितीन पाटील, बुलढाणा. किती प्रवास होते बसमध्ये? बसमध्ये 20 ते 25 जण होते. कोणाला काही इजा वगैरे? नाही, कोणालाच काही नाही इजा, सगळे सुखरूप बाहेर निघले. तुम्हाला जळताना दिसले तेव्हा बस थांबवली तुम्ही? नाही नाही नाही, थांबल्यावर पेट घेतला तिनं. गणेशनगरला पॅसेंजर उतरून दिले. त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर बोनेटमधून आग दिसली. पहिले धुपट निघलं, नंतर आग लागल्यासारखी झाली. मग मी ताबडतोब दरवाजा उघडला आणि सगळे पॅसेंजर अगोदर खाली घेतले. आणि बसची पार्टी काय होती? जळगावची. त्यानंतर मग 5 मिनिटात गाडीनं पेट घेतला, त्यामुळे मग नंतर आज जायला आम्हाला चान्स भेटला. बाकी पॅसेंजरला पॅसेंजर काहीच नाही, काही अडचण नाही. पॅसेंजर सगळे व्यवस्थित उतरून घेतले. चालेल, ठीक ठीक आहे, थँक्यू.